मुलांनो, या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण वनस्पतींमधील अनुकूलन कसे घडून येते हे पाहिले. आज आपण प्राण्यांमधील अनुकूलन कसे घडते हे पाहणार आहोत. मुलांनो, आपल्या आजूबाजूला अनेक प्रकारचे प्राणी असतात. कुणाला शेपूट असते तर कुणाला पंख असतात, तर कुणी पाठीचा कणा असलेला असतो तर कुणाला पाठीचा कणा नसतो. ही प्राण्यांमधील विविधता कशा प्रकारे आढळून येते हे आपण आज या पाठातून पाहणार आहोत. जमिनीवरील व पाण्यात राहणाऱ्या प्राण्यांच्या शरीरात कोणता वेगळेपणा दिसून येतो, तर जमिनीवरील प्राण्यांपेक्षा पाण्यात राहणाऱ्या प्राण्यांची त्वचा, शरीराचा आकार यामध्ये बदल झालेले आपल्याला दिसून येतात. माशांच्या त्वचेवर खवले तसेच शरीरावर पर असतात. शरीराचा आकार दोन्ही टोकांना निमुळता असतो. श्वसनासाठी नाकाऐवजी कल्ले असतात. पापण्या पारदर्शक असतात. या प्राण्यांच्या शरीरात हवेच्या पिशव्या असतात. आता तुम्ही बेडूक, बदक, कासव यांच्या शरीरांचे निरीक्षण करा. पायांचा त्यांना कशासाठी उपयोग होतो? बेडूक पाण्यात असताना कशाद्वारे श्वसन करतो? बेडकाच्या मागच्या लांब पायांचा कशासाठी उपयोग होतो? बदक पाण्यात असताना ओले का होत नाही? तर याची उत्तरे आता आपण पाहणार आहोत. बेडूक, बदक यांच्या पायांच्या बोटांचे पडदे असल्याने पायांचा त्यांना वल्ह्याप्रमाणे उपयोग होतो. बदक, पानकोंबडी अशा पक्ष्यांचे पंख व पिसे तेलकट असल्याने त्यावरून पाणी ओघळून जाते. बेडकाच्या पायांतील बोटातील पडदे, बुळबुळीत त्वचा, त्रिकोणी डोके यामुळे तो पाण्यात सहज पोहतो. तसेच पाण्यात आणि जमिनीखाली असताना तो त्वचेद्वारे श्वसन करतो, तर जमिनीवर असताना नाक व फुफ्फुसांद्वारे श्वसन करतो. म्हणून तो पाण्यात व जमिनीवर दोन्ही ठिकाणी राहू शकतो. बेडकाची वैशिष्ट्यपूर्ण पाठ त्याला गवतात लपण्यास मदत करते. अशाच इतर उभयचर प्राण्यांची तुम्ही माहिती मिळवा आणि त्यांचे अनुकूलन कसे घडते ते पहा. आता आपण पाहूया जंगल व गवताळ प्रदेश या ठिकाणी आढळणाऱ्या प्राण्यांमधील अनुकूलन. जंगली कुत्रा, कोल्हा, वाघ, सिंहासारख्या मांसाहारी प्राण्यांचे पाय मजबूत असतात व त्यांना नख्या असतात. या प्राण्यांना अणकुचीदार सुळे असतात. त्याचा त्यांना कशासाठी उपयोग होतो? वाघाच्या पायांच्या तळव्यांना गादी असते, त्यामुळे त्याची चाहूल भक्ष्यास लागत नाही व सहजतेने भक्ष्य पकडता येते. मांसाहारी प्राण्यांच्या डोळ्यांचे स्थान डोक्याच्या निमुळत्या बाजूस समोर असते, त्यामुळे दूर अंतरावरील भक्ष्य नजरेस पडते. मात्र शाकाहारी प्राण्यांच्या डोळ्यांचे स्थान कपाळाच्या खाली व बाजूस असते, त्यामुळे त्यांना खूप मोठा परिसर दिसतो व शत्रूपासून बचाव करण्यास संधी मिळते. शाकाहारी प्राण्यांचे पाय निमुळते व बारीक तसेच खूर मजबूत असतात, त्यामुळे त्यांना वेगाने उड्या मारता येतात, धावता येतात. अशा प्रकारच्या प्राण्यांचे हलणारे लांब कान दूर अंतरावरील आवाजाचा वेध घेऊ शकतात. हरिण, काळवीट यांचा रंग परिसराशी मिळता जुळता असतो. वनस्पतींची खोडे चावून खाण्यासाठी त्यांना मजबूत दात असतात. यानंतर आपण पाहणार आहोत वाळवंटी प्रदेशातील प्राण्यांचे अनुकूलन. वाळवंटी प्रदेशात पाण्याची तीव्र कमतरता असते. शरीरातील पाणी टिकवून ठेवण्यासाठी तेथे राहणाऱ्या प्राण्यांची त्वचा जाड असते. पाय लांब व गादीसारखे तळवे असतात व पसरट असतात. नाकावर त्वचेची घडी असते. पापण्या लांब व जाड असतात. वाळवंटी प्रदेशातील उंदीर, सा, कोळी, सरडे असे प्राणी खोलवर बिळात राहतात. मुलांनो, हिवाळ्यात आपण थंडी असली की आपण स्कार्फ, टोपी, स्वेटर इतकं सारं घालतो, तरीसुद्धा आपल्याला थंडी वाजतेच हो ना. पण बर्फाळ प्रदेशातील प्राणी कसे राहत असतील बरं? चला तर मग पाहूया हिमप्रदेशातील प्राण्यांचे अनुकूलन. याक, ध्रुवीय अस्वल, पांढरा कोल्हा, पर्वतीय शेळी, चंदेरी कोल्हा, सायबेरियन हस्की कुत्रा, हिमबिबट्या या प्राण्यांची व विषुववृत्तीय जंगलातील याच जातीच्या प्राण्यांची चित्रे तुम्हाला इथे दिसत आहेत. तर या हिमप्रदेशात राहणाऱ्या सर्व प्राण्यांचे त्यांच्या त्वचेवरील
लांब व दाट केस, पांढरे किंवा चंदेरी रंग हे वैशिष्ट्य आहे. या रंगामुळे त्यांचे शत्रूपासून संरक्षण होते. त्याचप्रमाणे दाट केसांमुळे जास्तीच्या थंडीपासून त्यांचे संरक्षण होते. मुलांना तुम्ही अनेक पक्षी आकाशात उडताना पाहिले असतील, परंतु त्या पक्ष्यांबरोबरच तुम्ही विमानसुद्धा आकाशात उडताना पाहिले असेल. मग ही रस्त्यावरून धावणारी वाहने, आकाशात उडणारी विमाने आणि उडणारे पक्षी यांच्यामध्ये काय फरक असेल बरं? तर तो आता आपण पाहूया. हवेत संचार करणारे प्राणी आपले अनुकूलन कसे साधतात हे आता आपण पुढे पक्ष्यांच्या उदाहरणाच्या सहाय्याने अभ्यासणार आहोत. पक्ष्यांचे पाय देखील अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असतात. पक्ष्यांचे पाय हे नखयुक्त असतात, जेणेकरून त्या नखांच्या सहाय्याने ते घट्ट पकड धरून उभे राहू शकतात. अशा प्रकारे विविध प्रकारच्या पक्ष्यांचे पाय हे नखयुक्त असतात. माशांप्रमाणेच पक्ष्यांची शरीरे देखील दोन्ही टोकांना निमुळती असल्याने त्यांना उडताना हवेचा विरोध होत नाही. शरीरावर पिसांचे आवरण, पुढच्या पायांचे पंखात झालेले रूपांतर, पोकळ हाडे यामुळे त्यांची शरीरे हलकी व उडण्यासाठी अनुकूलित झाली आहेत. कीटकांची शरीरेही निमुळती हलकी असतात. पंखांच्या दोन जोड्या व काडीसारखे सहा पाय अशा रचनेमुळे कीटक हवेत उडू शकतात. तसेच त्यांना चालतानाही तुम्ही पाहिले असेलच, वटवाघूळ त्याच्या पुढच्या पायांच्या बोटांमध्ये त्वचेचे पडदे असल्याने उडू शकते. आता पाहूया सरपटणाऱ्या प्राण्यांमधील अनुकूलन. साप, गांडूळ कसे सरपटतात याचे दुरून निरीक्षण करा. सरपटताना हे प्राणी कोणत्या अवयवांचा वापर करतात बरे? त्यासाठी काही विशेष बदल झालेले दिसतात का? तर हो, त्यासाठी त्यांच्या शरीरात विशेष बदल झालेले असतात. पाल, सरडा, मगर यांसारखे प्राणी स्नायूंचा वैशिष्ट्यपूर्ण वापर करून सरपटतात. त्याचबरोबर त्यांची त्वचा, पंजे, विशिष्ट रंग यांमध्ये अनुकूलन झालेले असते. जसे पाल, घोरपड यांचे पंजे नखयुक्त व पातळ असतात, तर सापाची त्वचा खवलेयुक्त असते. यानंतर आपण पाहणार आहोत अन्नग्रहणासाठी प्राण्यांमध्ये झालेले अनुकूलन. प्राण्यांचे शाकाहारी व मांसाहारी अशा दोन गटात वर्गीकरण करता येते. त्यासाठी विशिष्ट असे बदल झालेले असतात. त्या आधारे प्राण्यांना अन्न ग्रहण करणे सोपे होते. त्याबाबतची माहिती आपण पुढील पोषण या पाठात करणार आहोत. पेडूक, साप, पक्षी, डास, फुलपाखरे असे सर्व प्राणी त्यांचे भक्ष्य कसे मिळवतात व खातात त्याविषयी माहिती मिळवा. तुम्ही केलेल्या निरीक्षणांच्या आधारे खालील तक्ता पूर्ण करा. परिसरातील साधर्म्यासाठी सरडे, नागतोडे यांचे रंग गवतांशी, वनस्पतींशी मिळते जुळते असतात, कारण झाडांच्या खोडांवर असताना त्यांचा रंग त्या ठिकाणच्या रंगांशी मिळता जुळता राहतो. आता आपल्या लक्षात आले असेल की अधिवासानुसार, भौगोलिक परिस्थितीनुसार विशिष्ट परिसरात जगणे, पुनरुत्पादन करून स्वतःला टिकवणे, अन्न मिळवणे, शत्रूपासून स्वतःचे रक्षण करणे अशा अनेक बाबींसाठी वेगवेगळ्या अवयवांमध्ये व शरीर क्रियांमध्ये झालेले बदल म्हणजे अनुकूलन होय. आता आपण पाहूया डार्विनचा उत्क्रांती सिद्धांत. चार्ल्स डार्विन या जीवशास्त्रज्ञांनी अनेक प्रकारच्या प्राण्यांचा आणि वनस्पतींचा अभ्यास करून असे सुचवले की जे सजीव त्यावेळच्या पर्यावरणात जगण्यास सर्वात जास्त सक्षम होते तेच सजीव पुढील काळात टिकण्याची शक्यता सर्वात जास्त असते. यालाच सक्षम तोच टिकेल सिद्धांत म्हणतात. हा डार्विनचा पहिला सिद्धांत आहे. एखादा सजीव त्याला फायदेशीर ठरणारे एखादे वैशिष्ट्य घेऊन जन्माला आला व टिकू शकला तर त्याची पुढची पिढी त्याच्यासारखी बनते. यालाच डार्विनचा दुसरा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत असे म्हणतात. मुलांनो, हे लक्षात ठेवा, 29 एप्रिल हा जागतिक बेडूक संरक्षण दिन आहे. वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार त्यांना मारणे, इजा पोहोचवणे यावर बंदी आहे. आले ना लक्षात? तेव्हा बेडकासारख्या इतर प्राण्यांना विनाकारण त्यांना कधीही त्रास देऊ नका.